नमस्कार आज आपण दीक्षा ॲपचं आप जर पासवर्ड विसरलो तर पासवर्ड रिसेट कसा करायचा नवीन पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे बघणार आहोत त्यासाठी पहिले आपण दीक्षा ॲप आप ओपन करू यानंतर आपण स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे ज्या तीन आडव्या रेषा दिसत आहे त्यावर क्लिक करू सर्वात खालचं ऑप्शन आहे लॉग इन त्यावर क्लिक करू आता आता लॉग इन विथ दीक्षा हे ऑप्शन निवडू आपण वेलकम टू दीक्षा लॉग इन हा स्क्रीन आपल्यासमोर आला आहे जर आपण ईमेलनी लॉग इन केलं असेल पहिले तर इथे ईमेल टाकावा मोबाईलनी लॉग इन केलं असेल तर मोबाईल नंबर टाकावा मी मोबाईलनी केलं होतं म्हणून मी मोबाईल नंबर टाकला त्यानंतर पासवर्ड मी याचा जाणून बुजून चुकीचा टाकतो म्हणजे आपल्याला काय मेसेज येतो ते आपल्याला कळेल आणि लॉग इनवर क्लिक करतो जेव्हा तुम्ही पासवर्ड विसराल आणि चुकीचा पासवर्ड तुमच्याकडनं टाकण्यात येईल तेव्हा तुमच्या स्क्रीनवर असा मेसेज येईल इनवॅलिड ईमेल ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर किंवा इनवॅलिड पासवर्ड याच स्क्रीनवर परत आपण आपला जो लॉग इन आय डी आहे तो टाकू मी मोबाईल नंबर टाकला आता काय करायचं एंटर पासवर्डच्या कॉलममध्ये पासवर्ड न टाकता इथे लिहिलं आहे फरगेट पासवर्ड यावर क्लिक करू आपण रिकवर अकाऊंट असा मेसेज आला आहे या ठिकाणी परत आपल्याला ज्या मोबाईलने आपण लॉग इन केलं होतं तो मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे मी मोबाईल नंबर टाकला आणि खाली ज्या नावाने आपण दीक्षा अकाउंट ओपन केलं होतं ते नाव टाकायचं मी ई लर्निंग असिस्टंट या नावाने ओपन केलं होतं हे अकाउंट तुम्ही तुमचं नाव टाका नेक्स्टवर क्लिक करू आता त्यानंतर रिकवर अकाउंट मॅसेज आला आहे की यू विल रिसीव अन ओ टी पी आफ्टर यू वॅलिडेट इट यू कॅन रिकवर युअर अकाऊंट व्हेअर वूड यू लाईक टू रिसीव द ओ टी पी मी हे दीक्षा ॲपचं अकाउंट ओपन करत असताना फक्त मोबाईल नंबर टाकला होता म्हणून माझ्याकडे खाली मोबाईल नंबरचंच ऑप्शन आला आहे तुम्ही जर ईमेल टाकला असेल तर ईमेल आणि मोबाईल नंबर दोन्ही ऑप्शन येतील तुम्हाला निवडायचं आहे की ओ टी पी तुम्हाला कशावर पाहिजे ते माझा सल्ला असा राहील की ओ टी पी तुम्ही मोबाईल नंबरवर मागा म्हणजे आपल्याला पटकन सापडेल तो सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर आता गेट ओ टी पीवर क्लिक करू आपण मैसेज आहे ओ टी पी हॅज बीन सेंड टू आपला नंबर आहे आपल्या मोबाईलवर आता एक टेक्स्ट मेसेज येईल ज्यामध्ये ओ टी पी असेल मेसेज आला आहे बघा ओ टी पी टू रिसेट युअर पासवर्ड ऑन दीक्षा इज टू सेवन सिक्स टू टू फोर हा नंबर लक्षात ठेवायचा म्हणजे ओ टी पी जो आहे तो लक्षात ठेवायचा आणि या एंटर ओ टी पी जिथे म्हटलं आहे तिथे टाकायचा ठीक आहे हा जो ओ टी पी आहे हा फक्त तीस मिनटांसाठी व्हॅलिड असतो तीस मिनिटाच्या आत हा आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपण सबमिट ओ टी पीवर क्लिक करू क्रिएट न्यू पासवर्ड असा आपल्यासमोर मेसेज आला आहे आता आपण या ठिकाणी नवीन पासवर्ड तयार करू पासवर्ड तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपला पासवर्ड मिनिमम आठ कॅरेक्टर्सचा असला पाहिजे त्या आठमध्ये कमीत कमी एक कॅरेक्टर अप्पर केसमधलं एक लोअर केसमधलं एक न्यूमरिकल कॅरेक्टर आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे तुम्ही जो न्यू पासवर्ड टाकला आहे त्याला जर तुम्हाला बघायचं असेल तर या आयच्या बटनवर क्लिक करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणता पासवर्ड टाकला आहे हाच पासवर्ड आपल्याला खालीसुद्धा टाकायचा आहे तो मॅच झाला पाहिजे दोन्ही ठिकाणी एकच पासवर्ड टाकला आपला नवीनवाला की आता आपण रिसेटवर क्लिक करायचं आता मेसेज आला आहे बॅक टू ॲप्लिकेशन याचा अर्थ आपला पासवर्ड रिसेट झालेला आहे आता बॅक टू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यावर आपण परत लॉग इनच्या स्क्रीनवर जाऊ इथे परत आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी ज्याने आपण लॉग इन केलं होतं तो टाकला आपण त्यानंतर या ठिकाणी नवीन पासवर्ड जो रिसेट केला होता तो टाकू आपण आणि लॉग इन या बटनवर क्लिक करू बघा आपण लॉग इन झालो आहो पण आपण दीक्षा ॲपवर लॉग इन झालो नाही आहे लक्षात घ्या वेब प्लॅटफॉर्मवर लॉग इन झालो दीक्षावर जर लॉग इन व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल यावरती जे क्रॉसचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं ठीक आहे आणि आता आपण ॲपमध्ये आलो या आडव्या तीन रेषांवर क्लिक करू आपण आणि आता या लॉग इनवर क्लिक करायचं आणि इथे जे आपण नवीन डिटेल्स आत्ता तयार केले होते ते टाकायचे म्हणजे आपण ॲपमध्ये आप लॉग इन होऊ इथे आपण नवीन पासवर्ड टाकू आणि लॉग इनवर क्लिक करू वी आर गेटिंग थिंग्स रेडी तर अशा पद्धतीने आपण पासवर्ड विसरल्यावर पासवर्ड रिसेट केला आणि नवीन पासवर्ड रिसेट करून दीक्षा ॲपवर परत आपल्या जुन्याच अकाउंटमध्ये लॉग इन झालो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद